केलेला एका फ्रेममध्ये त्या माणसाने त्या पोपटाला खूप मारलं. असा त्याला प्रयोग करायचा होता आणि त्या पोपटाला त्याने खूप मारलं. ते लहान मुलं बघतो नाही सगळं की त्याला कसं करतो, त्याला काहीतरी तो मुद्दा कसं काहीतरी बोलतो चुकीचं मारतो त्याला. आणि दुसऱ्या खोलीमध्ये एक माणूस गेला, त्या पोपटांकडे त्याने दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे इग्नोर केलं, त्याला काहीही केलं नाही. असा थोडा वेळ गेला आणि दोघे बाहेर आले. मग आता त्या खोलीमध्ये दोन्ही खोलीमध्ये तो बोबडाल आणि तो लहान मुलगा दुसरी दोन्ही खोलीमध्ये. मग ज्या मुलाने असं बघितलं होतं की त्या बोबडाला मारलं आणि लागवलं, तर त्या मुलाने पण सेम कृती तीच केली. आणि दुसरीकडे जिथं इग्नोर केलं होतं त्याने काहीच नाही बोललं, तो मुलगा शांत होता. याच्यावर सरळ म्हणायचं असं आहे की आपण जे बघतो, आपण आजूबाजूला जे बघतो किंवा आपलं त्याच्यातून आपण शिकावं, त्याला असं ऑब्झर्वेशनल लर्निंग म्हणजे आपण दुसऱ्याचं निरीक्षण करून बऱ्याच गोष्टी शिकत असतो. मग याच्यामध्ये ज्या मुलांना